हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे व्लॉगर परी। तर आता गणपती झाले, गौरी झाली, विसर्जन देखील झालं आणि आता मी माझ्या घराकडे आलेले गावाकडून। आणि तुम्हाला सगळ्यांना म्हणजे अनुभव असेलच, गावाकडं 2 दिवस जा किंवा 4 दिवस जा, रिकामं घर आपलं असलं ना आल्यानंतर ते साफसफाई जरी भले कोणी नसलं, कुलूप जरी असले तरी ना घरात आल्यानंतर असं ताजं फ्रेश नाही वाटत जोपर्यंत आपण साफसफाई फरशा वगैरे झाडलोट वगैरे नाही करत तोपर्यंत आपल्याला वातावरण असं चांगलं नाही वाटत। तर इथे माझं तेच काम आहे साफसफाईचं। तर मी आज नाश्त्यासाठी रात्रीचा जो शिळा भात राहिला होता तो फोडणीला दिलेला आहे अगदी साध्या पद्धतीनं, पण चांगला लागतो हा। लोणच्यासंग खा, दह्यासोबत खा, सॉससोबत किंवा तसा जरी खाल्ला तरी चांगला लागतो। कधी कधी ना भात जास्त शिल्लक राहिला किंवा मी दुसरा नाश्ता करायला बघत नाही, असंच काहीतरी फोडणी देऊन खाते आणि चांगलं लागतो। निला तर खूप आवडतं असं शिळा भात फोडणी दिलेला। तर आपला नाश्ता पण बनवून झालेला। आता मी पहिल्यांदा पाणी आलेलं आहे, तर पाणी आल्यानंतर ना पहिल्यांदा माझं काय प्यायचं वगैरे भरायला लागत नाही, पण हे बाहेर बघा काल पाऊस इतका झालेला आहे। आणि पाऊस थोडा जरी झाला ना, आता 2-4 दिवस थोडा थोडासा होता, तर लगेच हे साईडचं गवत वगैरे वाढायला चालू होतं। बघा मी ते मावशींना बोलून ना म्हणजे 15 दिवस झाले असतील भांगलण करून, तरी पण किती लगेच रान असं साईडनं वाढतं, कारण तिथे पावसाचं पाणी पडतं लगेच। आणि काय होतं माहिती आहे, इथे पण दाराच्या माझ्या ग्रिलच्या बाहेरनं असं माती सगळी साठते पाऊस आल्यानंतर, आणि ते चावीचं पाणी प्रेशरनं इतकं होतं ना, ते पाईपच बसत नव्हती नळायला माझ्या, त्यामुळे मी थोडंसं इकडे करून थोडीशी भिजली पण होती। आणि हा जो काळा टॉप आहे ना, हा मी कोल्हापूरला महाद्वार रोडवर गेलेले होते ना, 150 रुपयाला भेटलेला आहे। बघा चांगला आहे, म्हणजे जर तुम्ही कॉटनचा घेतला तर रंग वगैरे जाऊ शकतो, पण असं आता हा हे ना मार्बलमध्ये सुद्धा दिसते, म्हणजे असं दिसते सिल्क किंवा सिफॉन किंवा असं मार्बलमध्ये सुद्धा असले ना की ते टिकायला पण चांगलं आणि कलर जायची शक्यता नसते, त्यामुळं 150 रुपयाच्या मान्यानं मला तरी तो बरा वाटला रोज घालायला घरात आपल्याला काही हरकत नाही। तर असं मी हा नवीन झाडू काढलेला आहे, म्हणजे बरेच दिवस ना त्या जुना झाडू पूर्ण त्याचं आयुष्य संपलेलं होतं, पण काढायचा काढायचा म्हणून कंटाळवानं केलं होतं, मग त्यांना आता झाडायलाच येत नाही, फरशी वगैरे असं व्यवस्थित कचरा निघतच नाही, म्हणून आज शेवटी नवीन झाडू काढलेला आहे। तो जुना झाडू मी आता ठेवलेला आहे दार वगैरे लोटण्यासाठी। आणि हा नवीन झाडू ना धुवायला पहिल्यांदा लागतं, कारण त्याच्यातली जी धूळ असते ना, तो कचरा असतो, तर तसंच जर डायरेक्ट तुम्ही घरामध्ये वापरलं तर सगळ्या फरशीवर त्याची धूळ येते, त्यामुळे ना पहिल्यांदा पाण्यानं धुवा ब्रशनं घासून, त्यामुळे त्याचं जे धूळ असते काय म्हणतात कोंडा असतं तो निघून जातो आणि घरात मग घाण होत नाही। आणि बस्कर वगैरे मी धुवून टाकलं होतं, पण कसं गावाकडे गेलेलं आणि त्यानंतर पाऊस चालू झाला मग ते सगळं भिजले, त्यामुळे मला ते परत एकदा पाण्यातून काढावं लागलेलं आहे। मी तुम्हाला माझ्या पावणीचं पण पाणी दाखवते नंतर, की ते पावणीचं वरून स्लॅबचं पाणी सगळं खाली आल्यामुळं काय होतं ते, आणि छोटासा माझं राहतं घर आणि बाहेरची बिल्डिंग यामध्ये थोडासा असं बोळ आहे मध्येच, त्यामुळे तिथलं सगळं पावणीचं पाणी पडल्यानंतर ना सगळी माती पावसाने सगळं बरोबर इथं दारात येऊन थांबते, कारण इथे ना थोडंसं उंच आहे तिकडे सखल आहे, त्यामुळे ते तिथं साठतं ते पाणी वगैरे निघून जातं, पण ती माती तिथे चिकटून राहते, त्यामुळे बस पाणी आलेलं पहिल्यांदा ते काम करून घेतलेलं आहे। सगळ्या पावण्या इथे येतात, इथून ते खाली येतं आणि तिथं सगळं साठून राहतं, त्यामुळे आणि शक्यतो मी उन्हाळ्यात पण पाणी आल्यानंतर पाणी मारूनच घेते, पण पावसाळ्यात कधी असं रोज करायला लागतं तरच, नाही तर मी सगळं मातीचं पाय टाकून सगळं घरामध्ये परत पाय उडतं, त्यामुळे हे माझं पावसाळ्यातलं रोजचं काम आहे। तर चला आपण पाण्यानं पहिल्यांदा धुवून घेऊया। आणि तिकडे ते माझं केवड्याचं रोप लावलं होतं आणि ते इतकं मोठं झालेलं आहे, बघा पहिल्यांदा मी ती कुंडी उचलून ठेवली ना, तो केवडा आहे पण छान आता आलेलं आहे त्याचं। अजून घरातली पण साफसफाई करायची, पण थोडी थोडी रोज मी थोडं थोडंसं करत जाईन, कारण एक दिवस सगळं कारण कसं बाहेर साहित्य वगैरे ठेवायला येत नाही, त्यामुळे पाऊस पडलं की सगळं भांडी वगैरे किंवा हे ना सगळं ते पावसाचं पाण्यानं परत घाण होऊन जाते। आणि मी मागेच झाडलेलं आहे, त्यामुळे भांडी वगैरे काही काढणार नाही, फक्त झाडून धूळ वगैरे असेल तर ते साफ करून फरशा पुसून घेणार आहे। तरी तेव्हा एक खेकड्याची नांगे किती मोठे, त्याने हा तवा हा माझा कायमचा तवा आहे, म्हणजे आपल्याला कशी एखाद्या वस्तूची सवय लागलेली असते आणि ती खराब जरी झाली तरी ती टाकावीशी वाटत नाही, तशा प्रकारचा हा माझा तवा आहे। अगदी काळा काळा झालेला आहे तरी पण मी ते वापरते। ते मी नांग बारीक गॅसवर ठेवले, त्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि ते भाजायला ठेवलेलं आहे। इथं जे नांगे आहेत ना आणि हा मोठा खेकड्याचा पेंडा, हा मी मिक्सरला पहिल्यांदा खलबत्याना ठेचून घेऊन नंतर मिक्सरला वाटण करून त्याचा रस्सा बनवेन। आणि छोटे छोटे खेकडे आहेत बघा, ह्याचा मी मसाला घालून सुकं करणार आहे। तर तुम्हाला ह्याची पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी जर पाहिजे असेल तर मी एखाद्या व्लॉगमध्ये टाकलेलं आहे, आणि मी आता ह्या व्लॉगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक देईन।
आणि एक थोडंसं मी काल वेफर्स तळले होते त्याचं तेल आहे कढईमधलं, ते थोडंसं टाकलं. त्यातच मी आता सुकं पण फोडणीला टाकणार आहे खेकड्याचं, आणि पाणी गरम करून घेतलेलं आहे तर त्या बाजूला मी रस्सा पण फोडणीला टाकणार आहे. हे बघा, ते मिक्सरला मी वाटण करून घेतलेलं आहे थोडंसं खलबत्त्यानं, पहिल्यांदा ठेचून नंतर ते वाटण करून घेतलेलं, त्यावर मी ते गरम पाणी घेतलेलं आहे. म्हणजे ते खाली कचराच राहतो आणि वर त्याचा अर्क येतो यासाठी. तर माझं तेल पण संपलं होतं, मी तेलाची बॉटल घासून ठेवली होती तर ती पण मी आता तेल भरून ठेवते. आणि इकडे ना आपण सुकं पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे. तेल घालायचं, त्यानंतर कांदा, हळद, लाल तिखट, घरगुती टाकायचं, त्यानंतर आपण जो मटणाला वाटण करतो ना तेच वाटण टाकलं तरी चालतं. मी तसंच करते. आलं, लसूण, सुकं, खोबरं, तीळ, जिरं हे मिक्सरला वाटण करायचं, भाजून घ्यायचं पहिल्यांदा, त्यानंतर वाटण करायचं. यामध्ये कांदा देखील भाजून घातला वाटणामध्ये तरी चालतं. तुमच्या आवडीनुसार कसं आहे, तुम्ही जे नॉनव्हेजला मसाला करताय ना तो मसाला बनवून टाका. तर मसाला टाकल्यानंतर त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर मी पण तसंच केलं आहे. त्यानंतर जे छोटी छोटी जे खेकड्याची पेंडे असतात ना ती मोडून घेतलेली, ती हळदीमध्ये थोडंसं परतून ठेवलं होतं कारण ती रात्री पकडून आणलेत ना वेळानं. रात्री आमच्याकडे खूप मोठा पाऊस होता त्यामुळं गावाकडं ना पकडून आणले होते, तर त्यांनी सकाळी अन्न देऊन गेलेलेत. तर त्यांनी ना आईने ते तेल आणि मीठ लावून कढईमध्ये तसंच परतून ठेवलं होतं, म्हणजे ते सकाळपर्यंत राहतं. तर इकडे बघा आपला मस्त असा खेकड्याचा रस्सा सुक्का, आणि इकडे मी माझा भात पण झालेला आहे. आणि पलीकडल्या काकीने हे बघा मुंडीचं सुक्का आणि रस्सा पण दिलेला आहे. तर आपण आजचा ब्लॉग देखील इथेच थांबूया. धन्यवाद.